माणुसकी हाच एकमेव धर्म असल्याचा आदर्श पाठ एका गरीब आणि अशिक्षित कुटुंबियांनी सर्व समाजापुढे ठेवलाय. मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर अवयवदान करणाऱ्या मनाच्या मोठेपणाला बी आर न्यूज चॅनलचा सलाम. बसव कल्याण येथील ओंकार अशोक महिंद्रकर वयवर्ष 21 हा अपघातात जबर जखमी झाला होता. उपचारार्थ त्याला सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तपासणीअंती ओंकार महिंद्रकरचा ब्रेन डेड असल्याचं निदर्शनास आलं. रिक्षा चालवून कुटुंबाचं चरितार्थ भागवणाऱ्या तरुणास निष्ठुर नियतीनं क्रूर काळानं हिरावून घेतलं. महिंद्रकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. मात्र स्वतःला सावरत मनाचा खंबीरपणा, मोठेपणा आणि मनाची श्रीमंती दाखवत ओंकारच्या मातेनं मुलाचं अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रशासनाकडं ही इच्छा प्रकट केल्यानंतर अधिष्ठाता डॉक्टर सुनील घाटे यांनी शासनाच्या वैद्यकीय विभागाशी संपर्क साधला. ओंकारच्या आईच्या इच्छेनुसार हृदय, दोन डोळे, दोन किडनी असे 5 अवयव दान करण्यात आले. पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक बुधवारीच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झालं होतं. सिव्हिलमधील डॉक्टरांच्या पथकानं महत्त्वपूर्ण योगदान देत शस्त्रक्रिया केल्या. हृदय, दोन्ही डोळे, दोन्ही किडण्या यशस्वी शस्त्रक्रिया करून काढल्या. डॉक्टर गायकर यांनी या शस्त्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती दिली. आज अर्ध्या तासापूर्वी म्हणजे अंदाजे 12:30 एका रुग्णाने, त्याचं नाव होतं ओंकार अशोक महिंद्रकर, वय वर्ष 21, राहणारा बसव कल्याण, यांचा काल संध्याकाळी ब्रेन डेड झालेला होता. जे ज्याला मराठीमध्ये मेंदूस्तंभ मृत घोषित करण्यात आलेलं होतं. त्यांच्या नातेवाईकांनी खूप मोठं महान योगदान या ठिकाणी केलेलं आहे. त्यांना आम्ही जेव्हा कल्पना दिली की त्याचे विविध अवयव आपण देऊ शकतो इतर गरजू रुग्णांना, तेव्हा त्यांनी त्यासाठी त्यांची संमती दिली आणि आज सकाळी 11:15 मी ऑपरेशन चालू केलं. पुण्याची टीम त्यासाठी आली होती. संबंधित रुग्णाचं हृदय, यकृत, दोन्ही किडनी, डोळे हे आपण रिट्राईव्ह केलेलं आहे. अवयवदान आपण घेतलेलं आहे आणि ते इमिजिएटली विमानाने पुण्यासुद्धा ट्रान्सपोर्ट केलेलं आहे, रवाना केलेलं आहे. तर या संदर्भात या माध्यमातून खूप मोठं ज्यांच्या कुटुंबाने मन दाखवून इतर गरजू रुग्णांसाठी हे अवयवदान केलेलं आहे. सोलापूरकरांच्या दृष्टीनं सिव्हिल हॉस्पिटलसाठी ही सुवर्णाक्षरात नोंद करणारी ही शस्त्रक्रिया असल्याचं मनोगत अधिष्ठाता डॉक्टर सुनील घाटे यांनी व्यक्त केलं. ऐतिहासिक ठरावी अशी ही सोलापूर वैद्यकीय क्षेत्रातील घटना आहे असंही ते म्हणाले. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय च्या दृष्टीनं आजचा दिवस हा सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा आहे. हा एक ऐतिहासिक क्षण आहे. जी अवयवदानाची मोहीम आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी चालू केली आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीशजी महाजन यांच्या पुढाकारानं या चळवळीला बळकटी आली, त्याला आज यश मिळालं. आज आपल्या रुग्णालयात एक ब्रेन डेथ रुग्ण दाखल झाला आणि त्याला ब्रेन डेथ आपल्या टीमनं घोषित केलं आणि त्यानंतर त्या रुग्णाचे अवयव आज काढण्यात आपणाला यश मिळालं. महिंद्रकर कुटुंबियांनी माणुसकी हाच धर्म असतो याचा आदर्श पाठ संपूर्ण समाजापुढं ठेवल्याची प्रतिक्रिया नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी दिली. हे गेल्या कित्येक वर्षापासून पण अवयवदानाचा प्रचार करत आहे महाराष्ट्रभरात, देशाभरात. परंतु मी सोलापुरामध्ये आता दोन अवयवदान, एक तर अगोदर झालं आहे कुंभारी अश्विनीला, दुसरा अवयवदान सिव्हिल हॉस्पिटल चालू आहे सध्या अमोलचा. मी त्यांच्या मातेवर, त्यांच्या पूर्ण कुटुंबावर एक डोंगर कोसळलं. 21 वर्षाचा मुलगा मेला आहे पण त्याने दुःख सारून बाजूला आपल्या स्वतःच्या मुलाचा अवयवदान करायचं ठरवलं आहे. हे खरंच ते माता अभिमान आहे त्यांचा. मी त्या लोकांच्या, त्या कुटुंबांना, मी सामाजिक कार्यकर्त्यांना सलाम करतो. कारण सोलापूरच्या नागरिकांनी हे संपूर्ण बघायला पाहिजे की अवयवदान का आहे. आज आपण दुसऱ्याचा जीव जर वाचवला तर त्याला किती पुण्य लागतं आहे हे बघायला पाहिजे. हे सोलापूरला खरं म्हटलं तर
पूर्ण महाराष्ट्रात जगामध्ये हे एक संदेश जात आहे सोलापूरचा की सोलापुरामध्ये अशी कामं होतात. आवेदन म्हणजे काय आहे हे लोकांना माहीत नाही. आवेदन म्हणतात काय म्हणतात सर्व शरीर घेतात का? अजिबात शरीर घेत नाही. आवेदन म्हणजे तर माणसात मेल्यानंतर त्यातला काही पार्ट असतं आहे ते पार्ट घेऊन दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी त्याला वापरण्यात येत आहे. हे एक पुण्याचं काम आहे. यासाठी सोलापुराचा एक स्वाभिमान आहे म्हणतो खरं सोलापूरचे एक नागरिकांचं आज पूर्ण जगामध्ये नाव होणार आहे हे आवेदन. आज इथून चेन्नई किंवा आज किडनी आपल्या अश्विनी कुंभारेल चाललं आहे हे किती त्यांचं जीवदान जीव ज्याचा जीव वाचतो आहे ते जेव्हापर्यंत जिवंत राहत आहे तोपर्यंत त्याचं नाव तिथं राहणार. या ओंकारची बहीण तसंच नातेवाईकांनी दुःखाला बांध घातला. अवयव दान करून ओंकार हा दुसऱ्यांच्या रूपात का होईना पण जिवंत आहे याचं मनस्वी समाधान लाभतंय अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. तर भाऊ गेले ते काय सांगू शकत नाही कारण त्याचे पार्ट आपल्या भावाचे पार्ट कुणाच्या तरी बॉडीमध्ये आहेत. भावाचं फेस नसलं तरी भावाचे पार्ट आहेत ते पण आमच्या भावासमानच झालं. ह्याच्यामध्ये माझा बोलायचा एक प्रश्न आहे की जे आहे माझा मोठा मुलगा तोच होता, त्याचे बाकीचे लहान आहेत. एक माझा अजून एक मुलगा आहे 10वीला आहे आता, आणखीन एक मुलगी आहे. तिच्या शिक्षणासाठी आमच्यापाशी काहीच नव्हतं म्हणून आम्ही काहीच करू नाही शकलं. हा मुलगा पण 10वी शिकत होता, शिकता शिकता तो काम करायला लागला होता, रोजचे पैसे आणत होते तेव्हा आमचं घर चालत होतं. आता त्यांनाच गेला आहे, आता माझी काय करू शकत नाही. हे माझा नवरा आहे, याने काहीच काम करू शकत नाही. आता मी काय करणार, कसं करणार, मला काय सुचत नाही. अपघाताने ही घटना घडलं पण तो आम्हाला अमर झाल्यासारखं वाटतंय. त्याची पार्ट्स आपण बॉडी अवयव दुसऱ्याला दुरामुळं तो जिवंत असल्यासारखा अनुभव आम्हाला वाटत आहे. ओंकारच्या मातेला अश्रू अनावर झाले होते, रडू आवरत होतं. कमावता मुलगा होता, त्याच्यामुळंच घर चालत होतं. मात्र देवानं त्याला हिरावून घेतलं. पुढं काय कसं होणार हा गंभीर प्रश्न असताना सुद्धा अवयव दान करण्याची श्रीमंती या माऊलीनं दाखवून दिली. दरम्यान ओंकार महिंद्रकरचं हृदय आणि यकृत खास विमानानं पुण्याला पाठवून देण्यात आलं, तर दोन्ही डोळे आणि दोन किडण्या ॲम्ब्युलन्सद्वारे पाठवण्यात आल्या. वाहतुकीचा कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी ट्रॅफिक शाखेनं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांचं पथक, पोलीस प्रशासन आणि वाहतूक नियंत्रण शाखेनं 5 अवयवदानासाठी दाखवलेली सतर्कता निश्चितच अभिनंदनास आणि कौतुकास पात्र आहे. त्याचप्रमाणे ओंकार महिंद्रकरच्या आईनं आपल्या काळजाचा तुकडा गमावलेला असताना देखील इतर रुग्णांसाठी जणू आपलं काळीज अर्पण केलं. 5 रुग्णांना जीवदान देत माणुसकीचा धर्म जोपासला. रक्ताचं नातं असलेला मुलगा काळाच्या पडद्याआड गेला याचा दुःखावेग असताना सुद्धा ज्याच्याबरोबर कोणत्याही प्रकारचं नातं नाही अशा मानवतावादाचं नातं या माऊलीनं जोपासलं. या मातेला BR न्यूज चॅनल परिवारातर्फे मनाचा सलाम. सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाला धन्यवाद, तर पोलीस पथकास BR न्यूज चॅनलचा सॅल्यूट.